for all the spectators. Can you request all of them to sit down? Sarvani khali basa, please. All our spectators, amche sarva audience ani amcha sarva krida rasik ami punna ekda CPL 2022 cha madhyamatna saharsha manasvi asa swagat kartoy ani pratyekacha aabhar vyakt kartoy janni jane amala mahatvacha yogdan dile. Xperia group jancha madhyamatna trophies amala puraskrut kelya gelya, Dhiraj bhai Patel tasbarobar silver coin cha madhyamatna apan Inferior group chi proprietor Dhiraj bhai Patel yana ami dhanyavad deu. त्याचबरोबर अजय सिंह आणि मनी कोणड साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय. अजय सिंह आणि मनी कोणड. तर याचबरोबर कॅश प्राइजचा विचार केला तर प्रथम क्रमांक 30,000 रुपये, द्वितीय 20,000 रुपये. याच दरम्यान पहिला फलंदाज इथे परतलाय. तृतीय क्रमांक 10,000 रुपये कॅश प्राइज. प्रथम क्रमांक पुरस्कृत करणारे आबाद अलवी साहेब अर्थातच रामचंद्री दलवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत सकाळच्या सत्रामध्ये, ज्यांच्या शुभ हस्ते आपण ओपनिंग सेरेमनी पार पडली. बबन बागवे साहेब ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी ख्या पुरस्कृत केली आहे. त्याचबरोबर ज्युसेसची सेवा देणारे धीरजजी अहुजा साहेब, स्माईल फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर. आज साई एकता मित्रमंडळ सीबीडीचा राजा यांच्या वतीनं नी कॅप आणि एल्बो कॅप आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य दिलं त्या सर्व घटकांचा आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. आणि शुभम पकडतोय कॅच ऑफ द मॅच. हॅलो. आज ज्या ज्या घटकांनी आपल्याला पुरस्कृत केलं खऱ्या अर्थानं त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी रोहित जवळजवळ 4 आकर्षक चषक म्हणजे बक्षिस आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सीज पुरस्कृत करणारे खऱ्या अर्थानं बेस्ट डीएल फायनान्स यांच्या माध्यमातून आम्हाला जर्सी पुरस्कृत केली गेली आहे. आम्ही अरुणिल ट्रान्सलॉक सर्व्हिसेसचे देखील धन्यवाद व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला जर्सी पुरस्कृत केली आहे. त्याचबरोबर कुलस्वामिनी सर्व्हिसेस इंटरनॅशनल कुरियर आणि फॉरवर्डरचा बिझनेस मॅनेज करतायत कुलस्वामिनी सर्व्हिसेसचे प्रोप्रायटर समीरजी निंबाळकर यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. त्याचबरोबर आउटसोर्सिंग करणारे व्हीनस इंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ ज्यांच्या माध्यमातून आज आम्हाला ब्रँडेड कॅप पुरस्कृत केली गेली आहे. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते धन्यवाद देऊ. प्रत्येकाला प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे महत्वाचं राहिलंय. एकूण धावसंख्या झाली आहे ती एक षटक झाले संपन्न आफ्टर वन ओव्हर. धावसंख्या झाली ती बिनबाद एक. या सीपीएल 2022 फिफ्थ पर्वामध्ये एक रन दीपकजी कोहली यांनी आमच्या कक्षाकडे संपर्क साधायचे. तर व्याजबरोबर अजय सिंग आणि मणी कोळट त्यांचा सन्मान आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. महेश सर हा सन्मान करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दादा फिल्डिंग करतोय पहिल्यांदा रोहित. आज मजा आली मॅच मध्ये. जरी लो स्कोरिंग मॅचेस असतील तरी देखील सर्व मॅचेस हाय व्होल्टेज पाहायला मिळाले. पहिली मॅच रंगली 1 चेंडू 3 धावा असं समीकरण होतं. दुसरी मॅच रंगली 1 चेंडू 5 धावा असं होतं. तिसरी मॅच रंगली तीही 1 चेंडू 3 धावा. चौथी मॅच तीही 1 चेंडू मध्ये 2 धावा असं समीकरण होतं. मागची मॅच आपण पाहिली
एक बॉल ला तीन धावा अस्सी धावा असं समीकरण होतं। याही मॅच मध्ये ती चुरस आपल्याला पाहायला मिळेल का? ही सीपीएल 2022 ची ही एनर्जी आहे। प्रत्येकानं खूप चांगलं योगदान दिलंय। पहा आज ज्यांच्या सकाळच्या सत्रामध्ये मॅचेस झालेत ना, तेही आज क्रीडांगणावर उपस्थित आहेत। म्हणजे या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील तितकंच कॉन्ट्रीब्युशन आहे। संध्याकाळच्या सत्रामध्ये ही रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाच्या अंगावर एक टी शर्ट परिधान केली आहे। प्रत्येक संघाला ते बिलॉंग करते। टीमच्या ओनरचा रिस्पेक्ट आहे आणि म्हणूनच की काय ती अगदी मी म्हणेन रंगीबेरंगी जर्सी परिधान करून खऱ्या अर्थानं हा खेळ आज साकारला गेला। 12 संघ आज खेळ करतील मॅचमध्ये। इथे फलंदाज परतलाय। 12 संघ या स्पर्धेशी जोडले जातील। आज लीगच्या मॅचेसमध्ये एक एक मॅचेस खेळून खऱ्या अर्थानं प्रत्येक संघानं आपला अफलातून खेळ साकारत हाय व्होल्टेज गेममध्ये आपल्याला जरूर अगदी चित्तथरारक सामने पाहायला मिळाले। मागच्या एका मॅचमध्ये देखील तेच आपल्याला चित्र पाहायला मिळालं। मॅच क्रमांक 6 मध्ये सामना इथं रंगत असताना मिरन 11 त्यांच्या विरोधात खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळेल। तो श्री गणेश जैविक वॉरियर्स, जैविक वॉरियर्स या संघाचा विचार केला तर आर्मी इन येलो आपल्याला पाहायला मिळतीये। जैविक वॉरियर्स या वेळेला चंडू हवेमध्ये, शतरक्षक आहेत अंडरनीथ अँड कॅच इज अ टेकन, बॅट्समन आउट। चला नवीन फलंदाज लवकरात लवकर जायचंय, प्लीज क्विक क्विक क्विक। आज आमच्या फॉर्च्यून लाईव्ह टीमचं देखील आपण कौतुक करतोय। क्लीन क्लिअर नीट असं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय। आमचे कम्प्युटर एक्सपर्ट शक्ती मात्रे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण कम्प्युटर मॅनेज केलं गेलं। कॅमेरामॅन जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत, अंकित पाडील आणि साहिल सोनावणे, ज्यांनी आज अगदी मी म्हणेन फ्रॉम द स्टार्ट टू एंड आपल्याला क्लीन क्लिअर नीट असं टेलिकास्ट कव्हर करून दिलं। अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात, आशिष सर आपल्याला पाहायला मिळतील, त्याचबरोबर साहिल कोलंबीकर आणि नदीम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं मुंबई या परिसरामध्ये स्थायिक असताना आज या क्रीडांगणावर या आपल्या घरच्या संघाला मी म्हणेन एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना पंचांची यथोचित भूमिका आज आपल्याला पाहायला मिळाली। झिरो कॉन्ट्रॉवर्सी, झिरो टॉलरन्स आणि झिरो ऑब्जेक्शन ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करणारे आमचे तीन पंच, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय। आज सकाळच्या सत्रामध्ये सायराज पंडित आमच्यासोबत जोडले होते, आज गुणलेखक, त्यानंतर अनिकेत आपल्याला जरूर पाहायला मिळाला, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया। गुणलेखक त्याचबरोबर समालोचक देखील त्यांनी सांभाळलं। ही डिपार्टमेंट सांभाळणं फार महत्त्वाचं आहे आणि आयोजकांना कॉन्ट्रीब्युशन देणं हे देखील फार महत्त्वाचं आहे। आम्ही ऋषिकेश पानसरे ही आयोजन कमिटी आहे ना, त्यांना देखील आम्ही जरूर सांगू इच्छितो की नेहमीच अनिकेत पानसरेचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं तर बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान त्याचा देखील विशेष सन्मान जरूर होईल। आम्ही देखील ही दखल जरूर घेऊ, आयोजकांना देखील आम्ही हे सूचित करतोय। त्याचबरोबर महेश सरांचा देखील आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देऊ या संपूर्ण स्पर्धेचं। रनरेटचा जो लेखाजोखा आहे, जे टॅली आहे ना, ते प्रत्येक मॅचनंतर प्रत्येक धावसंख्येचा 4 झाली आहे। प्रत्येक मॅचनंतर एक रनरेटचा लेखाजोखा तुमच्या टीमपर्यंत पोहोचवला जातोय, ही संपूर्ण जबाबदारी महेश सरांच्या वतीनं मात्र सांभाळली जाते। ते महेश सर आज आपल्याला पाहायला मिळतात स्पर्धेशी पुन्हा एकदा जोडले झाले, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय। स्पर्धेचे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाचे मानकरी आज जरूर आपल्याला तिसऱ्या दिवशी पाहायला मिळतील, परंतु पुरस्कर्ते जे आहेत ना, त्यात पुरस्कर्त्यांचा आपण धन्यवाद देऊया, ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कृत केलं। सन्माननीय आबा दळवी साहेब, त्यांना आपण धन्यवाद देऊया। 30,000 कॅश प्राईज हे प्रथम क्रमांक पारितोषिक आहे। हे कॅश प्राईज पुरस्कृत करणारे आबा दळवी साहेब, त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेला मिळालं आहे। सिल्वर कॉईन धावसंख्या 4 झाली आहे, 8 झाली आहे, आता 8 सिंगल डिजिटवर आहे। इम्पेरिया ग्रुप्सच्या माध्यमातून ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या। पहिल्यांदाच रोहित असं वाटतंय की कुठली तरी ग्रामीणची मोठी स्पर्धा मात्र आयोजित केली गेली की काय। 5 फुटाहून अधिक हाईटची असलेली ही चमचमती ट्रॉफी प्रत्येकाला मात्र हव्या हवासा वाटणारा, मोह पडावा अशी ही चमचमती ट्रॉफी आहे। हेच ते क्रीडांगण, हीच ती माती, हीच ती धरती माता, याच मातीवर, याच क्रीडांगणावर तुम्हाला विजयाच्या जखमा आणि खऱ्या अर्थानं विजयाचे ध्वज आणि पराभवाच्या जखमा मिरवण्याची संधी तुम्हाला मिळेल, परंतु खेळ चांगला व्हायला पाहिजे। संघर्ष करण्याची तयारी प्रत्येकाची आहे। लीगच्या मॅचेस आहेत, 4 संघ एका ग्रुपमध्ये, 4 संघ दुसऱ्या ग्रुपमध्ये आणि 4 संघ तिसऱ्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक संघ प्रत्येकी 3 संघांसोबत त्या ग्रुपमधील खेळ करतोय आणि ग्रुपमधील लीग स्टेजमधले सामने रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज
दिवस क्रमांक एक मध्ये सामना क्रमांक अंतिम चा पाहायला मिळतोय, सातव्या क्रमांकाचा सामना आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय, तो जैविक वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात मिरन इलेवन. धावसंख्या झाली आहे ती जैविक वॉरियर्स या संघासोबत खेळत असताना मिरन इलेवन हा संघ फलंदाजी करतो आणि धावसंख्या झाली आहे ती 3-4 बाद 10 धावसंख्या झाली आहे. मिरन इलेवन हा संघ फलंदाजी करतोय, 4 षटकांचा सामना आहे. थोडस स्पीडअप करायचं आहे प्लीज, चला क्विक क्विक क्विक. नवीन फलंदाज नितीन अगदी सडपातळ बांधाय, परंतु मोठमोठे फटके सजवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, क्षमता तुम्हाला सिद्ध करावी लागते. संध्याकाळचं हे वातावरण आहे, मॉइश्चर थोडस पाहायला मिळेल, हलकसं मी म्हणेन हवेचा झळ देखील मंदावला गेलाय, कोणत्या प्रकारचा हवा विंडफ्लो आपल्याला पाहायला मिळत नाहीये. समोर सह्याद्रीच्या डोंगर रांगा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये प्रतिमेचं पूजन करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली, त्यानंतर याच इतिहासाला महाराजांच्या इतिहासाला साक्ष देणारी ही पर्वतरांग आणि त्या पर्वतरांगांना साक्ष ठेवून आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि आज इथे एक फटका सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, शुभम वन ऑफ द सेफेस्ट अँड मेक मिस्टेक. धावसंख्या मिळेल फक्त एक आणि एकूण धावसंख्या पोहोचली आहे 11. चला चौथं षटक गोलंदाज लवकरात लवकर यायचंय प्लीज शुभम, क्विक क्विक क्विक. चला अंतिमचं षटक आहे, अंतिमच्या षटकामध्ये धावा किती येतील, टार्गेट सेट करतील. एकंदरीत 3 षटकांचा झाला खेल संपन्न, इथून पुढे फक्त 15 ते 20 मिनिटांचा खेल आणि त्यानंतर मात्र आपण आजच्या दिवसाला समाप्ती करणार आहोत. येस आणि शुभम येतोय. शुभम हा मल्टी स्किल्ड मल्टी टॅलेंटेड. 3 षटकं झालेत, 11 धावसंख्या झाली आहे. अंतिमचं षटक आहे, अंतिमचं षटक आणि अंतिमच्या षटकामध्ये अगदी मी म्हणेन सूर्य देखील अस्तास गेलाय, मावळती किरण देखील नाही आहेत आकाशाकडे. जर का बघितलं तर अगदी थोडासा अंधार पसरलाय जरूर, परंतु निरभ्र आकाश असल्या कारणानं मी म्हणेन थोडासा का होईना, परंतु या अंधुक वातावरणामध्ये हा अंतिमचा सामना रंगतोय. चला लवकरात लवकर ही पहिली इनिंग संपन्न करायची आहे, क्विक. नेक्स्ट बॉलर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय, आगामी चेंडू या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता, उडवायचा होता, चेंडू आणि चेंडूमुळे मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल संघाची एकूण धावसंख्या पोहोचली ती 5 बाद 11 अशी धावसंख्या असताना अंतिमचं षटक आहे, काही चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. फायनल 4 बॉल्स टू गो ऑफ दिस फायनल ओ टू स्पेल ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग ऑफ द फायनल मॅच ऑफ द डे CPL 2022 चा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय. सलगचे 3 चेंडू डॉट फेकले गेलेत, पहा जे संघ आज हारलेत त्यांनी देखील नाराज होऊ नका, कारण खचून गेल्यानंतर तुटलेल्या गोष्टींचा देव खूप छान उपयोग करतो. ढग तुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा पडल्या की शेत बनतं, वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलते आणि जेव्हा बीज तुटून अंकुरलं जातं की लगेचच प्रथम रोपटं आणि तदनंतर झाड बनतं, अगदी तसंच. म्हणून माणूस म्हणून तुम्ही खचू नका, तुम्ही माणूस म्हणून जेव्हा खचतो तुटतो तेव्हा समजून जायचं की देव आपल्याकडून काहीतरी नवीन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आणि उद्यासाठी तुम्ही सज्ज राहायचं आहे. उद्या मात्र तुम्ही प्रयत्नवादी राहा, प्रयत्नशील राहा, संघर्ष करा, झुंज द्या आणि अगदी मी म्हणेन ज्या पद्धतीनं तुम्हाला जी मिळालेली अंतिमची संधी आहे ती शेवटची संधी म्हणून तुम्ही युटिलाइज करा, म्हणजे उद्याच्या दिवशी मात्र खऱ्या अर्थानं आपल्याला क्वालिफायर्स जे संघ पाहायला मिळतील. आज प्रत्येक संघ एक फ्रेश सामने खेळले गेलेत लीग स्टेजमध्ये, तर उद्याच्या दिवशी मात्र महत्त्वाचे सामने आपल्याला जरूर पाहायला मिळतील. जे संघ पराभूत झालेत त्यांच्या अस्मितीचा सामने सामना पाहायला मिळेल, डू ऑर डायची सिच्युएशन राहील. परंतु या मॅचमध्ये आजच्या मॅचमध्ये जर का सामना जिंकतोय तर मी म्हणेन जवळजवळ क्वालिफाय होतील, जो संघ जिंकेल तो जवळजवळ क्वालिफाय होईल, कारण प्रत्येक संघ सामना प्रत्येक संघ हा 3 मॅचेस खेळणार आहे लीग स्टेजमध्ये. जर का 2 सामने जिंकतायत तर मात्र नक्कीच क्वालिफायच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचतील. चला क्विक आपण लवकरात लवकर शुभम, वाय आर टेकिंग टाइम, अराउंड द विकेट ने येत आहेत. हाफ ट्रॅकर होता, उडवला याला, चांगला फटका, चांगला सुजबूज भरा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचे हिरो होते आणि मागचा मॅचचा कॉन्फिडन्स याही मॅचमध्ये अगदी झळकतोय. पहिल्यांदाच फलंदाजी आल्यामध्ये आल्यानंतर आज चौकार लगावला, एकूण धावसंख्या झाली आहे 30-16. अंतिमचा चेंडू आहे, काही अंत नवीन सुरुवात करून देतात आणि अगदी तसंच काही सगळं पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये मॅचचे हिरो होते, मॅच मात्र जरी चांगली रंगली शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू गेला, 6 बॉलला 6 रन असं समीकरण होतं आणि 1 बॉलला 3 असं अंतिमचं समीकरण येऊन ठेपलं. याही अंतिमच्या बॉलमध्ये धावा येत आहेत, अगदी
सहज रित्या दोन 21 इनिंग 24 ओवर्स एकूण धावसंख्या झाली होती 18 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 1 इनिंग आफ्टर फर्स्ट इनिंग एकूण धावसंख्या 18 आणि जिंकण्यासाठी धावा काढायचे ते 19 तर लवकरात लवकर आपण मॅन इन आर्मी मॅन इन येलो क्विक आपण या चला चला क्विक सलामीचे फलंदाज लवकरात लवकर शुभम शुभम कॅन यू प्लीज मूव फॉरवर्ड शुभम प्लीज आपण लवकरात लवकर मैदानाबाहेर येऊन आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या क्विक सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जरूर जातील प्रत्येकाला आपापली भूमिका समजली आणि आपली भूमिका जर का समजली ना की जबाबदारी पार पडताना प्रश्न उरत नाहीये आज सकाळच्या सत्रामध्ये बरेचसे चांगले सामने पाहायला मिळाले सामना क्रमांक 1 रंगला जैविक वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात अप्पा स्ट्रायकर्सच्या अगदी मी म्हणेन घशातूनच घास काढला की काय अगदी अंबरड्यापर्यंत पोहोचले होते 1-3 असं समीकरण आलं बॅटचा कडा लागला 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकर एंडवर होता अप्पा स्ट्रायकरच्या बॉलरला अगदी स्वप्नात देखील वाटलं नसेल की 10व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन बॅटचा कडा लागून अगदी मी म्हणेन नशिबाची साथ त्याला मिळून तो सामना फिरवू शकतो चला आपण लवकरात लवकर सलामीचे फलंदाज पाठवायचे क्विक क्षेत्ररक्षण सजून घ्या दुसरी मॅच रंगली कुलस्वामीने अव्हेंजर्स त्याही मॅचमध्ये आपण पाहिलं अंतिमच्या टप्प्यापर्यंत तोही सामना गेला आणि कुलस्वामीने अव्हेंजर्सचा विचार केला तर 3-7 असं समीकरण होतं त्या फलंदाजानं डिफेन्स केला त्या चेंडूवर तो रनआउट झाला 2-7 राहिले त्यानंतर मात्र ती मॅच हरली गेली तिसरा सामना देखील चांगला रंगला चंदानी ब्रदर्स या संघानं देखील अंतिमच्या चेंडूवर मात्र विजय मिळवला चौथा सामना देखील चांगला रंगला जिथे मिरन 11 हा संघानं देखील चांगला मॅच रंगवत असताना अंतिमच्या चेंडूवर मात्र 3 धावा डिफेन्स केल्या धावसंख्या जिंकायला काढायची ती 19 आणि 18 धावा काढलेल्या आहेत पाचवी मॅच रंगली रोहित पाहिलं गेलं तर मल्हार 11 हा संघ परास्त झाला परंतु डॅनियल किंग्स या संघाचा जर का विचार केला तर 6 मी म्हणेन अगदी 12 या धावा होत्या अंतिमच्या चेंडूवर 2 धावा असं समीकरण आलं होतं त्याही धावा डिफेन्स केल्या आणि तो सामना देखील जिंकला गेलाय तो डॅनियल किंग्स या संघानं त्यानंतर श्री गणेश क्रिकेट क्लब विरोधात अकाल ज्योत या संघानं हा सामना जिंकत अगदी विजयाचं बुबुळ वाजवलं भोंगे शिट्ट्या वाजवत होत्या टाळ्यांच्या गजरानं स्वागत केलं त्यांची प्रचंड मेहनत आहे त्यांचं देखील तितकंच योगदान आहे आणि अकाल ज्योत संघानं मात्र पहिला विजय संपादित केला त्यानंतर जैविक वॉरियर्स त्यांच्या विरोधात मिरन 11 हा सामना इथे रंगतोय या सामन्यामध्ये रंगत असताना मात्र 19 धाव काढायचे 4 षटक असतील 24 चेंडू मध्ये 19 धावा असं समीकरण असताना सामना कसा रंगेल पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये व्हाट अ मॅग्निफिसेंट फिल्डिंग परफॉर्मन्स बीइंग हँड ओव्हर अपलॉट प्लीज काय क्षेत्ररक्षण अफलातून फिल्डिंगचा स्टँडर्ड 20-25 यार्ड्स हे अंतर हार्दिक पांड्यानं अगदी मी म्हणेन जेव्हा चौथ्यांदा मुंबई इंडियन्सनं ट्रॉफी उचलली होती ना त्या मॅचच्या अगदी अंतिमच्या क्षणाला अशाच प्रकारचा झेल टिपला होता आणि तो झेल टिपत असताना मी म्हणेन विजयामध्ये त्याचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन होतं अगदी तसंच सडपातल त्याचा बांधा आहे किशोर आहे नाव आणि काय मॅग्निफिसंट फिल्डिंग करतोय जीवाच्या आकांतानं विजयाच्या खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर विजयामध्ये कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी अगदी नेहमीच 100% दी एफर्ट्स आणि डेडिकेशन देण्यासाठी हा नेहमीच खेळाडू तयार असतो सज्ज असतो पहा आता थोडीशी पराभवाची भीती लागली की काय फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो जैविक वॉरियर्स ओहो क्या बात आहे जरा आपण एकदा पाहूया पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला काय पाहायला मिळतंय चेंडू गोलंदाज ओव्हर द विकेट नाही येत आहेत मिस्टर नितीन पॉपिंग क्रीज क्रॉस करतील चेंडू रिलीज केलाय यॉर्कर लेनचा हा चेंडू होता आणि अगदी बॅटचा इनर एज लागून चेंडू अगदी मिडल स्टंपला आदळतोय बेल्स डिस्लॉज झाल्या आणि फलंदाज क्रमांक 2 परतलाय आणि बॉलर नितीन ऑन हॅट्रिक दॅट नेक्स्ट बॉल वुड बी हॅट्रिक बॉल कसं असतं ना जेव्हा आपल्याला पराभव समोर असं वाढत असतं मनामध्ये चिंता होत असते तेव्हा मात्र खूप काही गमावल्यासारखं फील होतं त्यामुळे मी म्हणेन या सामन्यामध्ये थोडासा संघर्ष करावा लागेल थोडासा कॉन्फिडन्स द्यावा लागेल फलंदाजांना पराभवाची भीती बाळगणाऱ्यांना विजयाचे स्वप्न बघण्याचा अधिकार नसतो परंतु इथे प्रत्येकानं ही 5 फुटाची ट्रॉफी या संपूर्ण क्रीडांगणावर मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील राहिलाय चला 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 बॉल द्यायचा प्लीज गोलंदाजाकडे क्विक आता चेंडूची चाचपणी करायची वेळ गेली आहे आणि आता चेंडू नक्कीच भिरकावून देण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय इन ॲट नंबर 4 मिस्टर अल्टमॉश 2 वर्षा अगोदर अल्टो हे नाव खऱ्या अर्थानं चर्चेमध्ये होतं परंतु गेले काही
कोरोना कालखंडानंतर व्हाट अ क्लास, व्हाट अ क्लास ग्लान्स दिलाय रोहित शर्मा जेव्हा षटकार लगावतो त्यानंतर मात्र अशाच प्रकारे आपण त्यांना बॅकफूटवरनं जागा बनवून क्रीजचा वापर करून बॅकफूटवरनं अगदी स्टेअर करताना पाहिलंय जेव्हा पॉवर प्लेची षटकं सुरू असतात. आता आय पी एल येईल जरूर, प्रत्येकजण आय पी एलचा स्वाद घेणार आहे, परंतु आय पी एलच्याच फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपण पाहताय. सी पी एल 2022 फिफ्थ एडिशनमध्ये आपण प्रचारण करतोय आणि येथे काय मॅच रंगली आणि उद्यासाठी मात्र जरूर आम्ही अनाऊन्स करू. पहा लाईव्हच्या माध्यमातून आम्ही जरूर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल. उद्या मॅच क्रमांक एक आपल्याला पाहायला मिळेल, प्रत्येक संघानं बरोबर 9 वाजता शार्प 9 o'clock. आता येत्या काही 5 ते 10 मिनिटांमध्ये आज आपण या आजच्या दिवसाला इतिश्री करणार आहोत. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर. पहा कर्टने अँब्रोसची आठवण येते ज्या पद्धतीने गोलंदाज पॉपिंग क्रीजपर्यंत पोहोचतोय. काय रिदिमिक बॉलिंग ॲक्शन आहे, वरती विकेट नाही येत आहेत, अगदी अट्रॅक्टिव्ह त्याचा स्टान्स आहे. गोलंदाज पॉपिंग क्रीजवर गेला ना की हाय एम ॲक्शनने चेंडू रिलीज केले जात आहेत, म्हणूनच की का चेंडूला फ्लाईट देण्यामध्ये तितकीशीच साथ मिळतीय. इथे हा मात्र डॉट बॉल आलाय, धावसंख्या पोहोचली आहे ती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 4 वर 4 बॉल झाले 4 धावा. इथे पहा, इथे मात्र पहा काय चेंडू फेकलाय अवे फ्रॉम द बॉडी. ही गोलंदाजाकडे असलेली कल्पकता आहे, बुद्धिचातुर्य. क्रिकेट हा खेळ जितका ताकदीचा, जितका स्ट्रेंथ पॉवरचा आहे ना, तितकाही महत्त्वाचं काय तर ब्रेनचा वापर तुम्हाला करावा लागेल, बुद्धिचातुर्य दाखवावं लागेल. आणि बुद्धीच्या जोरावर मात्र नक्कीच तुम्हाला क्रिकेटमध्ये चांगला खेळ करता येतो हे रोहित शर्मानं देखील दाखवलंय. ताकद आणि बुद्धी ह्या दोघींचा संयम असलेला खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. आपण त्याचा उल्लेख का करतोय, या दिवसामध्ये आपल्याला आय पी एलची फॉर्मॅट पाहायला मिळेल. मुंबई इंडियन्सला भिडवून करते, मुंबई इंडियन्स टीमचं कॅप्टन आहेत आणि मुंबई इंडियन्स म्हटलं की मग आपली मुंबई, आमची मुंबई. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण प्रत्येक गावागावामध्ये या स्पर्धा भरवल्या जातात. प्रीमियर लीग म्हटलं की गावा प्रत्येक तळागाळातील खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म. येस नक्कीच यावल्या. चला चला चेंडू सुपूर्त करायचा आहे, प्लीज कॅन यू हॅव मी क्विक. येस आणि न्यू बॉल ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज इन ऑन टू द बॉलिंग मार्क मिस्टर किशोर. किशोरकडे या क्रिकेट या खेळाची जिद्द पाहायला मिळते, किशोरकडे चिकाटी पाहायला मिळते, किशोरकडे आपल्याला नक्कीच क्रिकेट खेळण्याची हौस आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याकडे खूप चांगली स्ट्रॉंग विल पॉवर आणि म्हणूनच की काय ओवरऑल क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ साकारत असताना किशोर यानं मागच्या काही 2 ते 3 स्पर्धांमध्ये सी पी एलमध्ये चांगली कन्सिस्टन्सी दाखवली आहे. ऑन द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल, 33 क्रमांकाची जर्सी परिधान करून तो गोलंदाजी मार्कवर जरूर सज्ज असेल. 7 धावा दाफलकावरती आपण पाहतो. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलोय आजच्या दिवसाच्या, शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील आणि ती पण मॅच जर पाहिली तर चांगला रंग घेत्या, कारण की 19 रनची गरज आहे आणि इथे फटके मोठे खेळायला गेले ती चुकी झाली या टॉप ऑर्डरच्या बॅट्समॅन कडनं. जरी एकेरी दुहेरी धावसंख्येने स्कोर कार्ड जो पुढे नेला असता तरी ही मॅच जी आहे ती सहजरित्याने जिंकली. व्हाट हॅपन अंपायर, व्हाट हॅपन? चला फिल्डिंग सेटअप करा क्विक आणि लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. सूर्य अस्ताच गेलाय, वेल कुणासाठी थांबणार नाहीये. अराउंड द विकेट ना मिस्टर किशोर. बॉल जर पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल आहे आणि पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येतो आहे. व्हाईट बॉल असणार आहे, व्हाईट बॉलच्या संयाने टीमची धावसंख्या मात्र पुढे जाते. 8 धावा दाफलकावरती आपण पाहतो. या ओव्हर मधल्या अजूनपर्यंत बॉल झालेत आपण पाहतोय, एकही बॉल अजूनपर्यंत टाकलेला नाही या, म्हणजे 8 धावा दाफलकावरती 11 रनची मात्र वाटते आता गरज असणार आहे. 18 बॉल आणि 11 रनची गरज आहे. त्यावेळेचा बॉल जर पाहिला तर हलक्या तरी ढकलून दिला, हेच क्रिकेट खेळायचं आहे. टार्गेट तुमच्याकडे कमी आहे, षटकार चौकारांची आवश्यकता नाही आहे, सिंगल डबलने देखील तुम्ही ही महत्वपूर्ण मॅच जी आहे ती जिंकू शकता. गरम रक्त ज्या प्रकारे आपण म्हणतो ना, एक्सपिरियन्स कमी आहे, यंगस्टर खेळाडू षटकार चौकार मारूनच मॅच फिनिश करायची असते त्यांना, ते करायचं नाही आहे. कारण की एकेरी दुहेरी धावसंख्येने तुम्ही मॅच जिंकू शकता, तुम्हाला मोठ्या फटक्यांचीच गरज नाही आहे. इथून चांगलं क्रिकेट खेळत असताना हे दोन्ही बॅट्समॅन आपण पाहतोय, शुभम आणि त्याचबरोबर अल्तमाश. यावेळचा बॉल जर पाहिला तर हवेत आहे आणि जेल इथून मात्र ड्रॉप झाला, कॅच मात्र हातातने सुटली आहे. तुमच्याकडे धावा कमी आहे, तुमच्याकडे जर पाहिलं रन्स कमी आहे, टार्गेट छोटस आहे, तुम्हाला कॅचेस पकडणं त्याचबरोबर डॉट बॉल घेणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि इथून कॅच मात्र ड्रॉप झाली आहे, कॅच सुटली आहे. बॉलर मात्र चांगली गोलंदाजी करतोय, आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती किशोर. नक्कीच अकलज्योत संघाचे ओंकार आम्ही विनंती करतोय, आपण पॅव्हलियन बॉक्स कडे या. ओमकार अकलज्योत टीमचे मेंबर ओमकार.
एकंदरीत पहिल्या तर तुमच्याकडे रन्स कमी आहेत आणि कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अवंत रूपामध्ये धावा मात्र खर्च करतोय. टार्गेट छोटस आहे, गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. ज्या यावेळचा बॉल जर पाहिला तर संयम दाखवत आहेत, संयम दाखवत आहे. एक एक रनने मात्र टार्गेट कडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय टीम जैविक वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळते. अगदी छोटस मित्र म्हणेन आव्हान आहे 19 रनच आणि ते 19 रनचा पाठलाग मात्र खूप चांगल्या रीतीने करत असताना आतापर्यंत 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉल अजूनही शिल्लक या ओव्हरमध्ये. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख करता प्रत्येक खेळाडूचं जर्सी नंबरने, नितेश सर या खेळाडूने देखील 33 नंबरची जर्सी परिधान केली आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर शॉर्ट आर्म पुल केलाय आणि पुल मात्र इथून या फटक्याला मात्र धावा मिळून जातील, त्या म्हणजे 4. आता मात्र मॅच ओपन झाली आहे, मॅच पूर्णपणे झुकली आहे ती म्हणजे वॉरियर्स टीम कडे. मी तर म्हणेन जैविक वॉरियर्स या टीम कडे. काय सांगाल नितेश सर या फटक्याबद्दल? हा फटका जरूर चांगला होता परंतु गोलंदाजानं राबाडा स्टाईलनं खऱ्या अर्थानं फसवायचा प्रयत्न केला परंतु तो त्याचा अगदी मी म्हणेन माणस फसला गेला यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक नाही आहेत. नोमॅन्स रिजन मध्ये चेंडू लँड होतोय आणि जोपर्यंत चेंडू ग्रीप करून फेकून देतील तोपर्यंत ही धाव मिळतीय 1. आणि आता मात्र पराभवाच्या उग्र छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच मीरन 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. जैविक वॉरियर्स धावसंख्या झाली 18 आणि जस्ट 1 टू विन फ्रॉम स्टील वी हॅव 12 बॉल्स टू गो आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 1 धाव. ओहो, धोनी स्टाईल ने मॅच फिनिश केली आहे आणि दुसरा विजय संपादित करून ऑलमोस्ट क्वालिफायरच्या उंबरठ्यावर इथे मात्र विजयाचा ध्वज मिरवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स जैविक वॉरियर्स टीम कॅप्टन अँड टीम ओनर. आय वुड रॅदर रिक्वेस्ट मॅन ऑफ द मॅच, मॅच मध्ये हिरो ठरलाय सुजित.